नमस्कार मित्रांनो, मी सुरज आणि बापांच्या आगमनाला काही दिवसच बाकी आहेत, त्यामुळे सगळ्यांचीच लगबग चालू आहे. पण मित्रांनो, बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर आपण आधी 3 ते 4 दिवस तयारी चालू करतो. पण बाप्पांची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारांची किती लगबग चालू असेल, नाही का? म्हणूनच मित्रांनो, आज आपण आलोय आमच्या गावामध्ये, म्हणजेच शिवडावमध्ये. मित्रांनो, आमच्या गावामध्ये खूप पूर्वीपासून अशा पद्धतीने मातीच्या गणेश मूर्त्या बनवल्या जातात आणि संपूर्ण गावामधील लोक इथूनच मातीच्या गणेश मूर्त्या नेतात. मित्रांनो, बाप्पांची मूर्ती घडवायला मूर्तीकार खूप म्हणजे खूप मेहनत घेतात. म्हणजेच जवळजवळ गणेश चतुर्थीच्या आधी 3 ते 4 महिने रात्रंदिवस मूर्त्या घडवण्याचं काम चालू असतं. मित्रांनो, आता एकच दिवस बाप्पांच्या आगमनाला बाकी आहे आणि तुम्ही बघू शकताय बाप्पांच्या मूर्त्यांचं फायनल रंगकाम किती लगबगीने चालू आहे. मित्रांनो, ज्या गणेश मूर्त्या बनवून तयार झालेल्या आहेत त्या आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, ह्या बघा किती सुंदर अशा प्रत्येकाच्या आवडीनुसार मूर्तीकारांनी या मनमोहक अशा बाप्पांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, इथं प्रत्येक अवतारामधील गणेश मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, आमच्या गावातील मूर्तीकारांचे एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीची आणि ज्या अवतारामधील गणेश मूर्ती पाहिजेत त्या पद्धतीचीच मातीची चक्क 3 फुटापर्यंतची गणेश मूर्ती तुम्हाला इथं बनवून दिली जाते. मित्रांनो, अशा पद्धतीने प्रत्येकाने अशाच बाप्पांच्या मातीच्या मूर्त्या घेतल्या पाहिजे. चला तर मग मित्रांनो, यावर्षी इको फ्रेंडली गणेश चतुर्थी साजरी करूयात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका बाप्पांच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी गणपती बाप्पा मोरया.